वेलकम टू न्यू ब्लॉग. सो आज आहे मेरा आजीचा बर्थडे. तारखेअनुसार ऑलरेडी झाला आहे, बट दरवेळेस आजी नागपंचमीलाच तिचा बर्थडे सेलिब्रेट करते. सो आम्ही घरीच थोडंफार डेकोरेशन केलं. हाच ड्रेस घालू का चेंज करून येऊ? हाच घालू, फक्त थोडं मेकअप बाकी. आणि सरिताने केक पण बनवून आणलाय. कला दाखव जा. कोण आलं आता? तो घरातच जेवण बनवणार आहे. व्हेज बिर्याणी सांगितली आहे. आणि काय मेन्यू मध्ये? फॉर स्नॅक्स बटाटे वडे. आणि डिनर साठी व्हेज बिर्याणी करणार आहे. आणि नागपंचमी ऑब्विसली सगळे व्हेजच, श्रावण पण चालू आहे तर व्हेजच खाणार आहेत. आणि आजी तसंही व्हेज खाते, सो नॉन व्हेजचं ऑप्शनच नाही आम्हाला. तन्नू हे काय सही वाटतोय. हा ये हात पकडते. ए डोळे बंद करून सांगितलं तू ग्रॅनीला. तो फर्स्ट गेस लगेच ते पण फर्स्ट गेस पाव पण आलेत. काय बोलायचं तुला? मेरा आजी 70 वर्षाची झाली होते. 70 पहिली गोष्ट ती वाटतच नाही. बस काय आता लग्न आहे काय? वाव, या केकचा हलवा हा ट्रायल होता. फर्स्ट आहे. अच्छा, मग हा असा का झाला? गॅस गेला मध्ये. गॅस गेला? ऐक ना, गॅस गेला पप्पा म्हणतात शिरा बनवतात म्हणून शिराचा हलवा. हे बघ मिराजी साडी चेंज लगे डेकोरेशन ला मॅचिंग. पहिल्यांदा बनवला व्हेज? व्हेज पहिल्यांदा बनवला. हॅपी बर्थडे. यावे स्वागत. हा तो व्हेज बिर्याणी मधला पनीर आहे. पोळे वडे बनवणारे आणि बिर्याणी. शेफ, दोन शेफ आले. काय हिला का पडून गिफ्ट? बर्थडेला नव्हती ना. सुंदर कमी केलाय. त्याचे तबले असे डमोरे होते मस्त. खाली आहे ना. Say to you, say
God bless you. May God day to you. Jai tum jiyo hazaro saal ye meri hai. Meera happy birthday. बापरे सगे सूरत अरे दोगे ही आले तो लगे फोटो मला नव्हतं अरे सगळे आता अचानक भाईला बोलू लागले असं झालं अचानक अचानक आला त्याला म्हणजे सांगते त्याला बोलत होता अरे रेकॉर्डिंग फोन आला असेल अमित भाई अरे जा ना हाँ